कम्प्युटर मधला नाही खाली समजा कम्प्युटर नाही आई आहे तर ते जर आई असते तर तुमच्या मला तुमचे मित्र समजा मोठा साहेब आलाय वगैरे काय समजू नका कारण मला असं लहान मुलांमध्ये रमायला खूप मुलांमध्ये जास्त वाटतोय मोठ्यांमध्ये कमी त्यामुळे मी तुमचा आहे असं समजा ठीक आहे काय अगदी मी एक छोटीशी गोष्ट सांगते बर का तुम्हाला तेव्हा ती अशी तुमच्यासारखी 8-9 वर्षाची होती पण तुम्ही छोटीशी चाचणी हरवली चाचणी पेपर की तर बापूजी तिला म्हणाले आपला देश खूप गरीब आहे असा हरवायचं काय नाही तर तिने मग निश्चय केला बापू मी तुम्हाला परत प्रतिज्ञेवर सांगते की मी अगदी साधी राहील आणि देशाचं कधी नुकसान करणार नाही मग मी मुलांना विचारलं तुम्ही नाही ना करणार देशाचं नुकसान मग मुलं काय म्हणाली असतील तुम्ही पण नाही ना करणार तर मग मी म्हणत की का ग पण मग काय झालं मी काय देशाचं नुकसान केलं ती म्हणाली की आपल्या दबुबाई इथे आल्या टेबलवर चहा ठेवला आणि म्हणाल्या की रोज चहा प्यायच्या टायमाला राऊंडवर जात्यात आणि चहा थंड होतो 5 रुपयाची नॅशनल बेस्ट नॅशनल वेस्ट म्हणजे देशाचं नुकसान न मग मी अशी करू ती बरं का आणि माझ्याकडे बघून असं की हात दुखू म्हणाली चुकलं का माझं काही मी म्हटलं नाही बरं बाय माझं चुकलं उद्यापासून चहा पिऊन मी राऊंडला जाईल आपली गुरु होतात आणि गुरुंना शिकवणारे महागुरु तुम्ही आपल्या शाळेवर आपल्या गुरुजनांवर आपल्या आई वडिलांवर खूप खूप प्रेम करा कारण तुमच्यावर इतकं निरपेक्ष प्रेम करणारी कोणी या जगामध्ये तुम्हाला काहीतरी वेळेत म्हणून प्रेम करणारी लोक खूप येतील पण तुमच्यावर निरपेक्ष प्रेम फक्त आई बाबा आणि गुरु राहतील अशा एक अनाथ आणि बिचाऱ्याची चड्डी खुल्यावर फाटली होती आता आपल्याला शाळेत जाताना असं फाटकं घालावं लागलं तर वाईट वाटेल की नाही तर त्याला पण वाईट वाटलं म्हणून त्यांनी असे पाठीमागे हात बांधले होते म्हणजे आपलं ते फाटकं दिसू नये आता पीटीचे मास्टर तिथं उभे होते त्याला शाळेत त्याला 5 वर्ष झाला होता मग ते म्हणाले हात पुढे काय आता हात पुढे कशासाठी करतात तर मग तो काही हात पुढे करीच ना त्यामुळे आता करतोच का मी म्हणून घेऊ पुढे म्हणलं ते चड्डी फाटली आहे ना पाठीमागे ते म्हणाले आई चड्डी बाबा मी नवी चड्डी आणून दिली नाही म्हणाला नाही कारण हातातच छडी गळून पडली त्यांनी बाळाचा हात धरला आणि त्याला ते शाळेच्या कपड्याच्या दुकानात घेऊन गेले त्याला 2 नव्या शर्ट चड्ड्या घेऊन दिल्या आणि
दहावीपर्यंत त्याला दरवर्षी ती शर्ट चड्डीचे नवे जोड ते गुरुजी घेत राहिले. त्यांचं नाव पाटील गुरुजी, पीटीचे मास्तर होते. तेव्हा गुरुजी आपल्या मुलांवर किती प्रेम करतात ही गोष्ट नक्की नक्की लक्षात ठेवा. आणि नंतर हा मुलगा दादरला एका कपड्यांचा दुकान असतं कपडे रेडीमेड कपड्यांचं, त्याचा व्यापारी झाला. आणि आता कर्णबधिरांच्या एका शाळेचं उद्घाटन मी खंडणला केलं असं ते 22 तुमच्यासारखी होती त्यांची जोडी, पण सगळी कर्णबधीर कर्णबधीर समजतं ज्यांना बोलता येत नाही त्या सगळ्यांना ह्या कपड्यांच्या व्यापारानं फुकट शरदचड्या दिल्या युनिफॉर्मच्या. का तर लहानपणी पाटील गुरुजीने आपल्याला मदत केली होती. कसली गोड गोष्ट आहे ना. तुम्हाला आवडतो की नाही राजा? ताई आता या मुलांना बघता या ताईना आपण एक त्या गोष्टीच्या पूर्वी आपण एक छान एक उपक्रम करूया तुमच्या सोबत. तुम्ही आम्हाला वेळ द्याल ना, आणखी 10 मिनिटं द्याल ना, तर तुम्ही काय करायचं, तुम्ही प्रश्न विचारा. पण प्रश्न असं विचारा की आनंद वाटत. प्रश्न अपमान करण्याकरता नाही तर आनंद वाढवण्याकरता असतो. ठीक आहे, प्रश्न परीक्षा घेण्याकरता नव्हे तर साधना करण्याकरता असते, जेणेकरून प्रोत्साहन होतो. तर या ताईंना तुम्ही जर प्रश्न विचारला तर तुमचे प्रश्न जगापर्यंत पोहोचते. काय जर त्यांच्या बालपणाचं विचारा, त्यांच्या लेखनाबद्दल विचारा, आणि त्यांची ताईची मुलगी मुख्य अभिनेत्री निशिगंधा वाड म्हणून आणि प्रश्न तयार करण्याची फॅक्टरी तयार करायची मोबाईल तयार करण्याची फॅक्टरी प्रश्नाची फॅक्टरी या वर्गात 3 मिनिटात पाहायला पाहिजे. 1 मिनिट फक्त विचार करायला सुरुवात करायची. जसं मोबाईल चालू करायला वेळ घेतो की नाही, तुम्ही विचार करायला वेळ घ्या. पण मोबाईल एकदा चालू झालं की डिस्चार्ज होईपर्यंत काम करतो. तसं तुम्ही सुद्धा पटापट प्रश्न विचारायचे, ताई ऐकून घेतील आणि मग तुम्हाला ज्या प्रश्नाचे उत्तर द्यावेसे वाटेल ते देतील. ठीक आहे, चला आता सुरू करूया. मी तुम्हाला 15 मोजतो आणि सुंदर प्रश्न तयार करा, त्यानंतर तुला जे एटीएमचं दाखवायचं ते ताईंना. तुम्ही किती शिकला आहे? मी बस तुमच्या एवढी होते ना, तेव्हा मी पनवेला होते आणि माझ्या बाई होत्या कोडामध्ये बाई माझ्या बाई. त्यानंतर माझ्या बाबांची पुण्याला बदली झाली. मग मी पुण्याला एक मॉडर्न हायस्कूल नावाची शाळा आहे आणि त्यांची PES गर्ल्स हायस्कूल अशी शाळा आहे तिथे शिकले. आणि मग तिथे मी आमच्या वेळेला ना 11वी SSC होती, 10वी नव्हती. आता तुम्हाला 10वी SSC आहे आणि मला खूप छान मार्क पडले. मग मी मुंबईला आले आणि के हे सोमय्या कॉलेज इथून माझी पहिली पदवी घेतली. मग BSc झाले. BSc झाले मला खूप छान मार्क पडले. पण मग माझं लग्न झालं BSc झाल्याबरोबर. तेव्हा मी 20 वर्षाची होते त्यामुळे शिक्षणात खंड पडला आणि मला 2 बाळं झाली छान छान गोड, एक प्राजक्ता आणि दुसरी निशिगंधा. निशिगंधा वाढला तुम्ही TV बघता नटी झाली आता आणि मोठी मुलगी डॉक्टर झाली. पण त्याच्या त्या जेव्हा 2 वर्षाच्या होत्या तेव्हा मी परत शिकायला का शिकायला लागले तर मला नुसतं BSc नव्हतं नाही, मला खूप शिकायचं होतं. आणि माझ्या सासूबाईंच्या कृपेमुळे मी शिकले, मी BEd झाले आणि BEdला मला 1 नंबर मिळाला. मी MA झाले आणि MA मला 2 नंबर मिळाले. मग मी PhD झाले आणि PhD म्हणजे काय माहिती डॉक्टर ही शिक्षणामध्ये सर्वोच्च पदवी घेतली. आणि त्यानंतर मला डिग्री ही कोलंबो विद्यापीठानं सन्माननीय पदवी असं माझं शिक्षण आणखीन एक प्रश्न. हा द्या तर त्याला फोन बघा.
आमच्या एवढ्या असताना तुमच्या शाळेतला एखादा प्रसंग तुमच्या एक मिनिट ताई एक मिनिट पुढचा प्रश्न तुम्ही कोणत्या आणि तुझाही प्रश्न विचारायचे आणि मुलांना काय प्रश्न असेल तर ते सुद्धा दोन मुलं या कोणत्या विषयावर जास्तीत जास्त लेखन केले आहे तुम्ही कोणत्या विषयावर जास्तीत जास्त लेखन केलेले आहे आल्याबरोबर
आवाज फुटला ओके ने आणि आता स्क्रीन येऊ लागले इंटरनेट न होतो इंटरनेट येत लाईट गेले सगळ्या प्रयत्नाने कॉंग्रेस आणि तुमच्या सगळ्या शिक्षकांना खूप आनंद वाटतो कारण मोठं म्हणजे खूप मोठी बिल्डिंग आणि खूप मोठी भारी भारी तसं मोठं आहे जसं भव्य मोठं आहे ना ते दिसत नाही पण इथं हा मोठा आणि लक्षात आलं पण दुर्दैवाने काय झालंय शहरात असलेल्या सगळ्या लोकांचं डोकं दिसायला एवढंच दिसतो पण असू झालं सू झाले कशाला डोक्याला सू झाले तर डोक्याला सू झाले आणि हृदय काय झालंय सापडे ना म्हणजे एखाद्याने ऑपरेशन करायला घेतले सापडे पूर्वी एका काळी होतो आता नाहीच पण आपल्या बाबतीत असं नाही आपल्याला मोठा असतो काय एकदम हृदय मोठा असतो दिलदार माणूस असतो आणि लोक हुशार माणूस असतो आणि हुशार आणि दिलदार जो असतो तो खऱ्या अर्थाने मोठा होतो तर तुम्ही होणार का मी तुम्हाला मी काही मदत करेन न करेन मी कोण मदत करणार ठीक आहे तुमच्याकडे इतके रत्न बसले सगळे साठा ठीक आहे एवढीच मला एक तुम्ही वचन द्या तुम्ही सगळं मुलांनी मिळून शिक्षकांनी ही शाळा जगात एक नंबर करून जातात दाखवाल का द्याल का वचन व्यवस्थित पाहिजे एकदम अंगात एकदम वीज चमकतो ना मी माझ्या आता नाव प्रसिद्धी करणार एकदम तुझं पूर्ण जग असं ऐकलं पाहिजे असं बोलू आम्ही मोठा होऊन क्रिकेटर होणार आहे काय होणार आहे क्रिकेटर त्यांना असं ऑनलाईन बोलून बोलशील ना फक्त ज्यावेळी क्रिकेटर होशील तू असं यायचं त्या ताईसारखी या मुलाशी मारणार मला खूप खूप आनंद वाटला प्रेम वाटला सगळ्यांचं असंच प्रेम पुढच्या देशात जगापेक्षा पण पुढचा देश मोठा वाटला जग त्याला छोटं वाटलं पुढचा देश मोठा वाटला त्याची कल्पना मोबाईलवर पूर्वी काय करायला लागत होतं आता सुद्धा आपण करतोय पा की बँकेत जाऊन पैसे काढणे म्हणजे पैसे ठेवणे काढणे करतो पण सगळं मोबाईलवर सध्या आता बऱ्याच ठिकाणी चालू आहे म्हणजे हा इंडिया पूर्णपणे काय झाला पाहिजे डिजिटल झाला करायचं त्या त्यामध्ये सिंहाचा हाती मिळवण्यात मिळून देण्याचं काम सरांनी आता स्वतः सांगितलं की नोकरी सोडून हे काम त्यांनी सुरू केलेलं आहे त्याबद्दलही त्यांचं धन्यवाद आणि बोलून दाखवले आपल्याला की आपली शाळा त्यांनी जवळजवळ दत्तक घेतल्याच जमा आहे आणि एक ते 4-5 वर्षात आपली शाळा धन्यवाद सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित राहिला फार मोठं मी बोलतो ते त्याबद्दल स्टाफ तुमचे खूप चांगले बाहेरच्या आंतरराष्ट्रीय ते चला आपण खायला घालूया आणि स्वतःच्या डब्यातून काय घालतात जे ज्ञान देतात तेच आपल्यासाठी एकदम सुपरहिट हिरो लक्षात आलं का त्यांच्यासाठी टाळ्या